नमस्कार टाइम विथ रुपया चॅनलमध्ये मी रुपाली सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण गवती चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर इथं मी गवती चहा घेतलेला आहे. घरी कुंडीमध्ये ग्रो केलेला हा गवती चहा आहे. त्यानंतर इथे मी 2 हिरवी विलायची जी असते ती मी टेचून घेतलेली आहे आणि 2 चमचे आपण इथे आलं किसून घेतलेलं आहे. विलायची टेचून घेणं आणि आलं किसून घेतल्यामुळे छान चहाला फ्लेवर येतो. पॅनमध्ये आपण 2 कप पाणी घेतोय आणि हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स आपण या पाण्यामध्ये ॲड करणार आहोत. तर गवती चहा हा आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे म्हणून तो घरच्या कुंडीमध्ये ग्रो करा आणि रोजच्या चहामध्ये तुम्ही त्याला ॲड करू शकता. इथं तिन्ही इन्ग्रेडियंट्स ॲड केल्यानंतर मी 3 चमचे साखर ॲड करते. मला थोडी साखर कमी लागते म्हणून मी इथे कमी ॲड केली. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. 3 चमचे साखर ॲड केल्यानंतर उकळी आणलेली आहे आणि मग आपण इथे 1.5 चमचे आपण इथं चहा पावडर ॲड करतो आहे. तर पहिल्या स्टेजमध्ये पाण्यामध्ये सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचा फ्लेवर छान त्या पाण्यामध्ये उतरू द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला चहा पावडर ॲड करायची आहे. चहा पावडर नंतर यासाठी ॲड करायची की चहा पावडर जर खूप उकळली तर त्या चहानी ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. म्हणून मी चहा पावडर सगळ्यात शेवटी ॲड करते. पण चहा पावडर घातल्यानंतर पण आपल्याला 2 उकळे आणायच्या. ती चहाचा जो फ्लेवर आहे तोही उतरणं जरूरी आहे. तर छान 2 उकळून घेणार आहोत चहा आपण. व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे. खरं तर शरीरासाठी चहा आपल्या अजिबात योग्य नाही आहे पण आपण तो कधी सोडू शकत नाही. त्यामुळे रोजच्या चहामध्ये गवती चहा, तुळस, आलं असं काही काही छोट्या छोट्या गोष्टी ॲड केल्यामुळं कमीत कमी आपल्याला त्याच्यापासून नुकसान होईल. तर आता छान उकळल्यानंतर मी इथे 1 कप दूध ॲड केलं आहे. दुधालाही छान आपण उकळी आणायची आहे आणि मग आपण हा चहा गाळून गरम गरम आपण सर्व करू शकतो. तर इथं गवती चहा तयार झालेला आहे. तुमच्या ज्या काही आवडीनिवडी असतील, जसं की तुम्हाला वाटत असेल काही वेगळ्या रेसिपी तुम्हाला हव्यात, तर ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक, शेअर आणि कमेंट्स तुम्ही नक्की करू शकता. भेटूया परत एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.